Cha choro. Choro. दारू नको दूध प्या, दारू नको दूध प्या, नशा छोडो, व्यसन बंदी, व्यसन बंदी, दूध प्या, नशा छोडो, नशा छोडो, दारू नको, नशा छोडो, नशा छोडो, व्यसन बंदी, व्यसन बंदी, दारू नको दूध प्या, दारू नको दूध प्या, नशा छोडो, दारू नको दूध प्या, दारू नको दूध. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे एकक व आनंदवन व्यसन मुक्ती व पुनर्वसन केंद्र यांचे 9 वर्षाच्या पूर्वी एक संदेश देत आहेत सर्व विद्यार्थी. नवीन वर्षाचं स्वागत. हे दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या, दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या, मानवतेचा बोध घ्या. मराठवाडा कशा छोडो, अशी हे विसरली. ज्या तोंडाने आपण आईचं दूध पित होतो त्याच तोंडाने आज आपण दारू प्यायला लागलो. म्हणजे आजची आजकालची जी तरुण पिढी आहे ती व्यसनाधीन व्हायला लागली. तर कसं व्हायचं आपल्या या देशाचं? चला आपण सगळे मिळून प्रतिज्ञा घेऊ आणि कोणाला करू देणार नाही. दारू नको दूध प्या, व्यसन बंदी, व्यसन बंदी. यमराज पुढे येणार मॅडम, यमराज पुढे जाऊ. हसा जरा, हसा दारू नको दूध प्या. आनंदवन व्यसन मुक्ती केंद्राच्या वतीने दरवर्षी अशा प्रकारे 31 डिसेंबरला दारू नको दूध प्या हा उपक्रम दरवर्षी चालवला जातो. आपण 1 जानेवारीच्या वर्तमानपत्रामध्ये जेव्हा 31 डिसेंबरच्या रात्री झालेल्या अपघाताच्या बातम्या वाचतो ऐकतो त्यावेळेला खरोखरच मनाला दुःख होतं. आणि केवळ स्वतःच्या चुकांमुळे अनेक तरुण मुलांना मुलींना आपल्या प्राणाला गमवावं लागतं. आणि म्हणून 31 डिसेंबर साजरा करण्याच्या अनेक चांगल्या पद्धतीसुद्धा अवलंबता येतात. हा संदेश या माध्यमातून सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे व्यसनमुक्ती केंद्र करतं आहे. मला असं वाटतं की येणारं नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखसमृद्धीचं, समाधानाचं आणि आनंदाचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी जायला हवं असेल तर आपण आपल्यावरती संयम ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या उपक्रमाला आणि नवीन वर्षाच्या माझ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अरे वाऊच्या हत्ते दूध देऊन 31 डिसेंबरची रात्र ही दारू नको. श्री गिरीजी बापट या ठिकाणी हजर झालेले आहेत, त्यांच्या बरोबर साक्षात यमराजही आहेत.